टिळकनगर बालविद्या मंदिर इयत्ता पहिली विषय मराठी बालभारती गमती शोधा पान नंबर तेवीस मुलांना मी आज तुम्हाला एक मजेशीर चित्र दाखवणार वेग आहे त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या गमती दाखवल्या आहेत त्यात तुम्हाला दिसणाऱ्या गमतीदार गोष्टी सांगायच्या आहेत तर बघा या चित्रात कोणकोणत्या गमती दिसत आहेत ते, ते? बघा चित्राचं निरीक्षण करा बघा इथे पहिल्या चित्रात चित्र बघ त्यातल्या गमती शोध सांग आता इथे पहिल्या चित्राचं निरीक्षण करा इथे दोन पक्षी दोन वेगवेगळ्या झाडाच्या फांदीवरती बसलेले दिसत आहे एका झाडाच्या फांदीवरती चिमणी बसलेल्या दिसत आहे आणि दुसऱ्या झाडाच्या फांदीवरती घुबड बसलेलं दिसत आहे या दोन्ही पक्ष्याच्या हातात मोबाईल दिसत आहे हे दोन पक्षी एकमेकांशी मोबाईलवरती गप्पा मारताना दिसत आहे आहे की नाही गंमत मुलांना तुम्ही कधी बघितलंय का पक्षी मोबाईलवरती बोलताना आहे की नाही गंमत आता पुढची गंमत बघूया बापरे वाघाला पंख फुटलेत आणि हा वाघ आकाशात उडतोय आहे की नाही गंमत बघा मुलांना कधी तुम्ही बघितले का वाघाला आकाशात उडताना आहे की नाही मजेशीर गोष्ट पुढची गंमत बघूया मुलांनो या चित्राचं निरीक्षण करा हा कोल्ला को आहे हे कॉम्प्युटर आहे आणि हे काय आहे कीबोर्ड आणि हे माऊस आहे खाली आणि हा कोल्ला काय करतोय तर कॉम्प्युटरवरती कार्टून बघतोय बघा स्क्रीनवर को कशाचं चित्र आहे मिक्की माऊसचं आहे की नाही गंमत बघा कोल्हा कधी कॉम्प्युटर हाताळताना बघितलं का कधी तुम्ही नाही ना आहे की नाही मजेशीर गोष्ट पुढची गंमत बघूया बघा इथे उंदीर आणि मांजर दिसत आहे हा उंदीर या मांजराच्या मागे धावताना दिसत आहे आपण नेहमी काय बघतो तर मांजर उंदराला पकडायला धावत असतो की नाही इथे उलटच आहे तर उंदीर मांजराच्या मागे धावतोय आहे की नाही मजेशीर गोष्ट आहे की नाही गंमत पुढे बघूया हळूहळू चालणारा कासव आता कुठे चढतोय तर झाडावर चढताना दिसतोय मुलांना तुम्ही बघितलंय का कधी झाडावर चढताना कासव बघितलंय कधी नाही ना आहे ना गंमत बघा इथे आता इथे हे बोकड आहे आणि हे कोंबडं आहे आता या बोकडाला या कोंबड्याचं काय आलेले तुरा आणि या पोकडाचं या कोंबड्याला काय आलेले शिंगे फुटलेले आहेत आणि हे दोन्ही बघा कसे वेगळे आणि विचित्र दिसत आहेत आहे की नाही गंमत गमतीदार गोष्टी आहेत की नाही समजा असं जर आपल्याला झालं तर काय होईल कशी दिसू आपण आहे की नाही गंमत आता आपण या सर्व प्राणी आणि पक्ष्यांची गमती बघितले आहेत आता आपण याच्यावर अभ्यास बघूया हा अभ्यास तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीत लिहा प्रश्न पहिला आहे एका शब्दात उत्तर लिहा प्रश्न पहिला आहे दोन पक्षी कशावर बोलत आहेत आता आपण चित्र बघितलं की नाही त्या चित्रावरून उत्तर सांगायचे सांगा उत्तर उत्तर आहे मोबाईलवर दुसरा प्रश्न आहे वाघाला काय फुटलेत तर उत्तर आहे पंख तिसरा प्रश्न आहे कासव कशावर चढत आहे उत्तर आहे झाडावर पुढचा प्रश्न आहे चौथा खोल्ला कशावर कार्टून बघत आहे तर उत्तर आहे कॉम्प्युटरवर पाचवा प्रश्न आहे उंदीर कोणाच्या मागे धावत आहे तर उत्तर आहे मांजराच्या सहावा प्रश्न आहे बकरीच्या डोक्यावर काय आहे तर उत्तर आहे तुरा सातवा प्रश्न आहे कोंबड्याच्या डोक्यावर काय आहे तर उत्तर आहे शिंगे हा अभ्यास तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीत लिहा आणि सराव करा धन्यवाद